काय रमेश ऋषी गॅरंटी गॅरंटी भाऊ एका टायमाला 2 लिटर द्यायची गॅरंटी डायरेक्ट एका टायमाला 2 लिटरची गॅरंटी गॅरंटी किती वेळ तर असणार ताई चौथ्या वेतावरची चौथ्या वेतावर आपल्याला खोटं बोलून काही चालत नाही बरोबर चौथ्या वेतावरची काही किती आणलं तुम्ही दुधाच्या आता मी दुधाच्या शाळे आणल्या होत्या जवळपास 50 दुधाच्या होत्या आणि 20 गाभणा होत्या 50 दुधाच्या होत्या आणि 20 गाभणा होत्या म्हणजे टोटल किती माल आणला होता टोटल 70 माल आणला 70 कधी उतरला माल आपला आपला माल गुरुवारच्या दिवशी उतरला होता गुरुवारच्या दिवशी का आता हा याच्यामध्ये किती दुधाच्या दुधाच्या 300 300 का 35 दुधाच्या आणि 15 गाभणा आता तुमचा कुठल्या बकरी सौदा झाला होती दाखवा ना ती भारी वाटली ती सौदा काड्या बकरी इकडे हा 2 मिनिट ती इकडे गेली ती तिले बारे वाटली बकरी बघायला ती तसं होतं चालू बोडी बकरी का ही बाल बकरी का ही बोडी बकरी तिची साईज लंबी उंची एकदम एक नंबर वाटते बघायला 38+ आहे 38+ आहे का तुमच्या कमरेच्या वर चालली बघा पुढून हा मध्ये थोडी कोलपाटी पण काय सांगता चला गिर म्हैशी होती ना तशातलं तशातला प्रकार आहे का काय सांगता सांगायचे 19,000 दुधाला कसे असणार तरी दुधाला कमीत कमी 2 लिटरच्या पुढे देईना पाहिजे असं आहे का मी 4-5 दिवसापासून घरी काढतोय वल्ली दोन कळड दिले तुम्ही 2 कळड दिले मी 2500 रुपये एका दिवसाचे का किती वेळ येतार असेल तरी ही दुसऱ्यावरती ही दुसऱ्यावरती अजून दाखवा दुधाच्या भरपूर सांग आता पाहि पहिले वेतावर किती आता सध्या आमच्या धनगर जास्त यांच्यावर जोर करताय पहिलं रुपाटे बरोबर धनगर लोक यांच्यावर जास्त जोर करताय पाटीलवर का हा पाटीलवर कारण की त्यांना लॉंग टाइम मेंढ्यांमध्ये कसं छोट्या पोटची बकरी ती छोटा पोट भरा होतो सगळ्या गोष्टी होतात मेंढ्यावाला बरोबर त्याच्यामुळं आणि परत परत मार्केटमध्ये घ्यायचं काम नाही भाऊ आता 10 वर्ष बदलावचं काम नाही बरोबर आता पुढे वाढत दिसत आहे तुम्ही अजून वाईट आता ती बकरी आहे दुसऱ्या बेतामध्ये का ती बकरी आहे काय सांगतायची किंमत याची किंमत सांगताना सांगायची 18,000 रुपये द्यायचे 16,000 रुपये घ्यायचे 16,000 रुपये दुसऱ्या बेतावर आहे काही दुसऱ्या बेतावर आहे दूध किती असणार तुला तिला कमीत कमी 2 लिटर दूध आहे काही एका टायमात दुसऱ्याची दुसऱ्याची घे बरोबर कुठला माल रमेश भाऊ हा भावनगर विथ जुनागड दोन्ही मिक्स दोन्ही मिक्स आहे का आता गाब नाही दाखवा गाब नाही तिकडे घरी काढलाय माणूस सांगणार बरोबर बरोबर 8 दिवसापासून आपल्या घरी काही लोक काय कमेंट करतात नाही देत आम्ही सांगतो ना 4 लिटर दोघी टायमाचा समजतात व्यापारी ना तिथे गणित काढतात दोघी टायमाचं 4 लिटर एका टायमाचं 2 लिटर लोकांना काढता एका टायमात सांगताय बा 4 लिटर बरोबर बरोबर आता एवढं सळ तिचं झालं याच्यात असणार नरम म्हणजे सळ काय नरम म्हणजे आता तुमच्याकडे काय काय किमतीचे आहेत आपल्याकडं 10,000 पासून स्टार्टिंग आहे 22,000 पर्यंत 10,000 पासून 22,000 पर्यंत चालू आहे 15,000 16,000 नाना ते बात नाही करा आपलाच आहे येवाने का 30 नी असे 11 11 ने दिल अशोक उभा शे आठी आकाश उभा आहे आपण धान विकले ना 2 मिनिट नाही कमी आहे 2 मिनिट थांबणार
छोटकी मजा विषय नाही बरोबर. पंधराला मागे तिकडे तुम्ही दिलेली नाही. हा पंधराला मागितले गेले दिली नाही तर तुमच्या समोर समोर. मित्रांनो व्यापारी भाषामध्ये जे 30 ची मागत होती 30 ची त्याचा अर्थ 15 ची होती. तुम्ही एका टायमाला मागशान म्हणा 30,000 ची. हा 30,000 ची मागता का वाचून दिली ते 30 म्हणजे 15 असतो त्यांचा वाला. या इकडे या तुम्ही ज्या 22 च्या बकऱ्या सांगत होत्या त्याच्यामध्ये याच्यामध्ये आहे का त्याच्यामध्ये माहित ना दोन तुम्हाला काल तुमच्या फोनवर दिला ना 22,000 दिल्या का कुठे दिले याला दिला त्या संगमनेरला संगमनेर दिला का मान दिया बंद ऑनला बंद बकरी तो चालू है तुम्हें क्या बंद नस्ता फक्त रम्मत चालू है तुमची किल्ला. मित्रांनो अपूर्ण माल रमेश भाऊ यांचा वाला आहे. मी जवळपास भरपूर त्यांचे स्पेशल व्हिडिओ बनवले आहेत. त्यांचे काय बनवले नव्हते व्हिडिओ तर यांचा देखील हा स्पेशल व्हिडिओ असणार आहे. मित्रांनो बाजारामध्ये दुसरे कुठलेच व्यापारी तर बघायला भेटत नाही आहे आणि जे असतील जे बायपासच्या बाहेर आहेत तिकडे आपल्याला शूट नाही करता येणार कारण की यांचं आपण जे शूट करतो यांचं इथं स्थानिक घर असल्या कारणाने याला बाजार देखील म्हणता येणार नाही. यांचं स्वतःचं इथं घर वगैरे आहे म्हणून इथे यांचे शिड्या वगैरे उभ्या केलेल्या आहेत. पण ज्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जे तिकडे शिड्या उभ्या आहेत ते आपल्याला शूट नाही करता येणार कारण की कदाचित आपलं शूट केल्याने त्यांना देखील प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून आपण शूट वगैरे करत नाही त्या शिड्या. ज्या दिवशी बाजार चालू झाले त्या दिवशी तुमच्यापर्यंत पहिला व्हिडिओ आपला असणार आहे. पण सध्या बाजार बंद असल्या कारणाने त्यांचं स्थानिक व्यापारी तिथे फक्त सगळे काटवाडी शेड दिसतं तुम्हाला इथं. त्याच्यामध्ये हा लाड जो तुम्हाला दाखवतोय हा रामेश भुवनच्या यांचा वाला आहे. गाडालेच पाहिजे तुम्ही जे वरती चेक केलं त्याच्यात काय समजतं बकरी 2 दिवसापासून धरली का 3 दिवसापासून धरली कडक लागते का कडक लागते ना बकरी नरम लागते लगेच कळते ना. मित्रांनो इकडे सगळा टॉपचा 10 शेड्यांचा लाट काढता येते जे खरेदी करणार आहेत 10 च्या 10 शेड्या. कुठून आले दार चालू आहे म्हणून दार चालू दिला बर बस सोड सोड नको उसको सोड 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 सोडलो ना आपण नंतर पहिला रुजे का गॅरंटी वर तू आपल्याकडे जर कस्टमर आला ना तर आपण कधी नाराज करणार नाही.
नाही घेतला त्याच्या शॉपला काही घेणार नाही. आता कुठे कुठे आले कस्टमर तुमच्याकडे? आता कस्टमर हे राजनगाव आले, काही काल संगमनेर वाल्या लागले, आला ते मनमाड वाले मागताय दोन बकऱ्या. तुमच्याकडं चोवीस येणे चाललं आमचा आम्ही कपडे कोणी लय बस तुम्ही मागा ना. तुम्ही काय बदलली ना? हा बदलून मी काय आणता बरसतो आहे ना. अरे बाबा तू काय बोलतो, पंचवीस ला जाऊ आम्हाला तेच किंमत आम्हालाच लागत नाही. गाव गावच आमचं मी काय मिळत बस प्रेमाचे माणसं राहते. बर बोल चल बा आम्ही काय लोकांना सोळा नाही किंमत नाही सोळा काय बोलणार आपण आपण कसं म्हणतात पला बदलून सदलूंची मोकळा म्हणणे साडे पंधरा हजार रुपये बकरा घेशील का? गाडीवाल्या सोबत गुडीवाल्या सोबत नाही पैसा शनिवारी आता किती पाच पैसे आता काही पैसे नाही काय वाहन पैसे पैसे नाही आणि तुम्ही पैसे पैसे नाही काही वाहन द्या मोकळा मन कर माझा काय मला कसं म्हणजे द्या जाऊ द्या बरोबर तुम्ही आता शंभर रुपये नको वाढावा काय आलं पैसे एक रुपया बी नका वाढव आता पकडला बच्चे पासून द्या पंधरा हजार रुपये पंधरा हजार रुपयाने कोणी जर दिला नाही फुकट मित्रांनो पंधरा हजार प्रमाण दिला द्या. ते बच्चे पण तुमच्या बकरीचे का? हा त्या बकरीचे बच्चे नाही बच्चे तुमच्यावाले का ते सर आपल्या मित्रांनो पंधरा प्रमाणे झालेला यांचा सौदा आणि बघा बच्चे इथे काढून बच्चे असेल का दोन दोन तीन दिवसाचे बच्चे? हा दोन दोन तीन तीन दिवसाचे. किती किती प्रमाण भेटेल सांगायचे? 2000 द्यायचे 1500 समोर बकऱ्या जाणल्या त्या समोर हे केलं सगळं बकऱ्या बघू देणार एक दिली का? त्याच रेंज मध्ये का?
त्या रेंज मध्ये गाभण कोणाची हिनी दिली ना गाभण बकरी दिली का यांना दिली का यांना दिली 14,000 रुपये दिली मित्रांनो हे बघा 14,000 दिली मध्ये 1.5 लिटर दूध दिलं एका टायमाला एका टायमाला 1.5 लिटर दूध कुठलं घेणार आहे नांदूर काय नाव कौतिक पारेकर कौतिक आमचे मेंढ्रांचे कळडं पाच झाडी घेतली कोकर पाच झाडी मेंढ्राचे का हॅलो इकडे पा तिकडे नाक पा बाबा शिंगड्यांवर नाक जा तीन चाल्या यात्ता दात कोरली ती लागेच तर भात नाही द्या दावरट आपलं चांगले बसू द्यायचे बाहुला बांधायचं काम नाही दिला हा 1.5 लिटर एका टायमाला मित्रांनो कापणी दोघी एक नंबर शिक्का बाकी दोघी पण एक नंबर नवा माल आहे काय सांगता जोडीची जोडीचं सांगायचे 45,000 घ्यायचे 40,000 म्हणजे 20-20 का अजून बी सामने आमने आल्यावर की कमी जास्त होऊ शकतो मित्रांनो सांग 20-20 हजार पण 2,000 म्हणा सांगितले पण त्याच्यात कमी जास्त होऊन जाईल तुम्हाला 20 सांगितलं 20 नाही होणार कमी जास्त होऊन जाता बरोबर स्वजत शिरोई या घेता ना होत इन्ना दूध आहे का इन्ना दूध आहे शिरोई स्वजत दूध नाही करत इन्नी जर बिट्टलला फेल केलं तेव्हा बोलायचं ना दुधामध्ये का हो आता पा दुसऱ्या बाबाची पाहते पंधरा सोळा 14 बोला नाही 14 मागे नाही 10 लॉट जर घ्या चालेल ना 10 बघा 15 तुम्हाला 10,000 धरून जाऊ तो आम्ही 5 मिनिट मित्रांनो काटवाडी बकरी मध्ये जास्त करून लोक लॉटचा लॉट घेता एक एक दोन कोणी सर तसंच घेत नाही हे बघा गाभण दात लॉट लावता त्याचा बघा गाभण लावता तिकडे सगळं दिशी राहत सगळं दिशी राहत सगळं दिशी राहत बघा मित्रांनो लॉटचा लॉट घ्या राहिला ना 15-16 हजार रुपये देऊन मोकळ होतील ना 15-16 प्रमाणे हा लॉटचा लॉट डायरेक्ट पूर्ण मित्रांनो लॉट 15 प्रमाणे देऊन देणार ते गाभण त्या सगळ्या गाभणची पूर्ण गॅरंटी असते गाभण राहिलं तशी गॅरंटी राहील का पूर्ण गॅरंटी एक महिन्याची गॅरंटी देऊ आपण एक महिन्यात नाही चालली शेळी घरी वापस अच्छा मित्रांनो एका महिन्याच्या सगळ्या बाकी त्या त्यांचं म्हणणं असं एका महिन्यात नाही चालली शेळी वापस काय 22 सांगायचे 20 सांगायचे मग कस्टमर आल्यावर काही बी करायचं आपल्याला नाही पडत समोर 14,000 रुपये 14,000 रुपये यांनी घेतलं का या बाकऱ्या दिल्या किती प्रमाण दिले 13,000 रुपये दिला लगेच विचारून घ्या मित्रांनो 13.5 प्रमाण दिले सोनार 13.5 प्रमाण दिले त्यांनी नको ना सोनार
काय शोधून दोन शेळे दिल्या साडेतेरा प्रमाणे म्हणजे 27,000 जवळपास दोघे शेळे गेल्यात. केवढं दिलं ताई? केवढं दिली? साडेपंधरा दिली का? कुठलं घेणार? गोंडेगाव का? त्यांचे साले का? अच्छा अच्छा साडेपंधरा.